हाय हॅलो नमस्ते मी सुप्रिया तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तर बाकीची गोष्ट मी तुम्हाला स सगळी नंतर सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघा तर आता मी तुम्हाला चुल्यावरची बिर्याणी कशी बनवता ते दाखवणार आहे तर हे चिकन आणलेलं आहे साडेतीन किलो चिकन आहे हे त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जे पाणी सुटलेलं आहे ना ते पूर्ण कोरडं होईस्तोपर्यंत त्याला होऊ दिलेलं आहे दहा टक्के शिजवलेलं आहे ते आता हे बघा त्याच गोण्यामध्ये ते काढून तेल टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर तेजपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे तर आता हा कांदा आहे एक वरती असेल हा दीड दोन किलोपर्यंत दोन किलोपर्यंत हा कांदा आहे तर असं लांब लांब साईज स्लाईस असं कट करून घेतलेलं आहे त्याला आणि मस्त कडक तेलमध्ये त्याला टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे जिरं मोहरी खोबरं असं सगळं काही टाकून दिलेलं आहे आणि ते मस्त फ्राय केलं जात आहे त्याला चांगलं मऊसूद सु शिजू द्यायचं आहे तर हे जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर हळद पावडर टाकलेली आहे आणि हे जे आहे ना ते अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली मिक्सीमध्ये ते टाकून दिलेलं आहे आणि ते चांगलं सगळं काही मिक्स करून घेत आहोत जवळजवळ हे पाच ते दहा मिनटं चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे तर बघू शकता मस्त चुला केलेला आहे त्याच्यावर हे एवढं मोठं बोगणं घेतलेलं आहे ते ठेवलेलं आहे आणि मस्त मोठा सरोटा त्याच्याने छान प्रकारे हलवता येते व्यवस्थित मोकळ चुकळी अशी बिर्याणी बनवतोय तर आता ही बिर्याणी कसली तर मी सांगते तुम्हाला एकतीस डिसेंबर होता ना त्या दिवसाची ही बिर्याणी पार्टी होती कॉलनीमध्ये तर मी तो व्हिडिओ आज शेअर करते थोडा लेट नाही शेअर करते काही कारणास्तव मी शेअर करू शकली नव्हती तर आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास मला कमेंट करा तर हे बघा बिर्याणी खूप छान मस्त झालेली होती करस, नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि खूप लवकर होऊन जाते लवकर शिजून पण जाते आणि जास्त झंझट नाही आहे तिला लेअर्स वगैरे काहीच करावं लागत नाही एकदम खूप सोपी पद्धत आहे बिर्याणीची आणि खूपच मजेदार आणि टेस्टी झालेली होती तर हे बघा आता हे कांदे लांब लांब स्लाईसमध्ये हे कांदे पण कट करून घेतलेले होते सॉरी सॉरी कांदे नाही टमाटे टमाटे लांब लांब स्लाईसने कट करून घेतलेले होते आता ते टमाटेही टाकून घेतलेले त्याच तेलामध्ये आणि त्याला मिक्स करून घेत आहोत तर हे आता मस्त फ्राय करून घेत आहोत आणि गप्पा पण चालू आहेत आमच्या त्याचबरोबर आणि येथेच सगळं जे मीठ अंदाजे बिर्याणीचं ते टाकून घेतलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण जेव्हा चिकन शिजवलं होतं तेव्हाही मीठ टाकलेलं होतं तर त्यानुसार अंदाजाने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं त्याचबरोबर इथे हळद पावडर आहे कश्मीरी लाल मिरच आहे आणि परत लाल मिरच आहे जी तिखट असते ती घेतलेली आहे कश्मीरी लाल मिर्च फक्त कलर येण्यासाठी घेतलेलं आहे जेणेकर ती एवढी तिखट नसते त्यामुळे तर आता हे खोबऱ्याचं जे कीस असतं म्हणजे खोबरा असतो ना तो मिक्सीमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर ते टाकून घेतलेलं आहे आणि मस्त फ्राय होतं आहे तुम्ही बघू शकता बिर्याणीला कलर किती ऑसम येतो आहे खूप मस्त टेक्चर दिसतं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि बिर्याणीचा मजा घ्या तर आता हे गिट्सचे चिकन बिर्याणीचे स्पेशल मसाला आहे हा तर हे दोन पाकिट टाकलेले आहेत तर बघू शकता मी दाखवलेलं आहे तुम्हाला पूर्ण पाकिट कसं आहे तर तर हे चांगलं होऊ दिलेलं आहे दोन ते म्हणजे पूर्ण बिर्याणीचा टायमिंग स्टार्टिंगपासून घेतलं तर इथे सहा ते सात मिनिट झालेले होते त्याचनंतर आता हे दोघं मसाल्याचे पाकिट टाकून घेतलेले आहेत आणि त्याला मस्त हलवून घेतो आहे फ्लेम पण व्यवस्थित आहे घ्या चुल्यावरची तर फ्लेम वगैरे तुम्ही अंदाजे बघू शकता कारण आता आपण गॅसवर कमी जास्त करू शकतो बटन असतं तर ह्या चुल्यावर तर थोडं जास्तच असतं ते मागे पुढे करता येतं आपल्याला पण तरी पण फरक पडतो तर आता तेच बरोबर जे चिकन आपण शिजवलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दोन ते तीन मिनटं मस्त त्याला मिक्स करून घेतलेलं आहे सगळं चिकन जे आहे ना त्याला पूर्ण मसाला लागून जाईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता ते पाणी टाकलेलं आहे जवळजवळ चार तीन ते चार लिटर पाणी टाकायचं आहे अंदाजे टाकलेलं होतं आम्ही तर तीन ते चार लिटर कन्फर्म तीन ते चार लिटर पाणी टाकलेलं आहे तर आता स्टार्टिंगला थोडंसं टाकलेलं आहे त्यानंतर जास्तीचं टाकायचं आहे पूर्ण टाकायचं आहे त्यानंतर तर बघा पार्टीचा तुम्हाला लुक दाखवते मी थोडासा मला पूर्ण शेअर करायचं होतं पण नंतर खूप घाईघाई होऊन जाते त्यामुळे काही जमलं नाही ते मला नंतर नेक्स्ट टाईम बघू आपण तर हे बघा कशी तयारी चालू आहे सगळ्यांची तर हे बघा पाणी आणलेलं आहे तर आता इथे मजा करत आहे लहान मुलं त्यांची जास्त एन्जॉयमेंट असते अशा वेळेस आता थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे जवळजवळ हे एक लिटरच्या आसपास पाणी आहे आता हे पूर्ण आता असं तीन चार ते चार लि लिटर पाणी टाकून घेतलेलं आहे स्टार्टिंगला थोडंसं टाकायचं मसाल्याला थोडंसं तेल येतो येते तोपर्यंत आणि त्यानंतर ते चांगलं गरम झालं ते तरी आली व्यवस्थित त्यानंतर पूर्ण पाणी टाकून घ्यायचं जसं की दाखवल्याप्रमाणे त्या आता ते पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवून दिलेलं आहे त्याच्यावरती आणि हे बासमती तांदूळ आहेत ते अडीच किलो तांदूळ आहेत हे नंतर त्याला उकडी येते तोपर्यंत हे तांदूळ आम्ही स्वच्छ धुवून घेतलेले होते आता कांद्यांचे स्लाईस चालू आहेत कापणे तर इथे बघू शकता सॅलॅडसाठी कापलं आहे तर बीटरूट वगैरे निं लिंबू गाजर काकडी असं सर्व काही आहे मुळा वगैरे आणि व्हेज लोकांसाठी स्पेशल भाज्या होत्या पनीरची भाजी वगैरे शेवभाजी तडका असं सगळं काही होतं तर हे बघू शकता इथे आपल्या बिर्याणीला मस्त उकळ फुटलेली आहे एकदम मस्त तुम्ही कलर बघू शकता तिचा किती सुंदर दिसतोय आणि तरी किती छान आलेली आहे बघू शकता तुम्ही मस्तच खरंच खूप टेस्टी आली होती आणि खूप मस्त 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 असा स्मेल येत होता तिचा खूप छान वास येत होता तर हे बघा तांदूळ धुतले गेलेले आहेत मस्त स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवून घेतलेले आहेत ता, तात तांदूळ टाकून घेत आहोत तर पार्टीचा काही भेद नव्हता आमचा पूर्वतयारी नव्हती काही त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेअर करू शकली नाही तर अचानकच भेद जा झाला होता पार्टी करायचा संध्याकाळीच त्यामुळे असंच जसं जमलं तसं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण असू दे तुम्हाला बिर्याणीचा व्हिडिओ नक्की इन्फॉर्मेटिव्ह होईल किंवा हेल्प होईल तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे खूप जास्त लोकांची जवळजवळ ही दहा ते अकरा लोकांची बिर्याणी झालेली होती जास्त तर इथे तांदूळ टाकून झालेले तर त्याचबरोबर आता ते व्यवस्थित एका जणाने पकडलेलं आहे आणि एकाने मस्त हलवताय व्यवस्थित मिक्स करून घेताय जास्त एकदम छेळकानी पण करायची नाही जेणेकरून जे आपलं चिकन असतं त्याचे जे पीस असतात ते एकदम त्याला हे होईल आणि ते असे तुटतील असं नको व्हायला म्हणून व्यवस्थितच मिक्स करायचं आहे आणि येथे बघू शकता तीन ते तीन निंबू पिळून घेतले होते मस्त मोठे मोठे निंबू टाकल्याने मस्त मोकळा भात किंवा मोकळी बिर्याणी होते छान शिजलं जातं व्यवस्थित बॅलेन्स होतो भाताचा कणाकणा दिसतो मस्त छान तर हे बघा निंबू निफवून झालेले तर तुम्हाला दाखवते मी तर मस्त खूप छान वाटतं असं चुल्यावरचं जेवण चुल्यावरच्या जेवणाची टेस्टच वेगळी असते खूप म्हणजे आपण असंच काही पण बनवून घेतलं ना तरी त्याला खूप छान टेस्ट येते आधी बनवायचे तर खरंच खूप टेस्टी राहायच्या त्या स्वयंपाकमध्ये खूप टेस्ट राहायची तर आता थोडंसं गॅसमुळे फरक पडलेला आहे पण असू दे कधीतरी असं चुल्यावर ज खायला खूप बरं वाटतं आणि खूप टेस्टी लागतं तर खूप आवडतं आम्ही लहानपणी मामांच्या गावी जायचो तो तेव्हा खरंच खूप भारी मज्जा यायची आम्ही खूप सारे सण जमायचो तर आजीन ते असंच मोठं पातेलं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मस्त असंच खिचडी वगैरे असं खूप सारं चुल्यावर बनवायचे तर खूप मज्जा यायची खरंच ते दिवस आठवतात तर तर आता हे बघू शकता सगळं मिक्स करून झालेलं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून देत आहोत तर दहा मिनटात अगदी दहा ते पंधरा मिनटात व्यवस्थित मऊसूत आणि छान प्रकारे शिजली होती बिर्याणी तर आता शेवटी 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 कोथंबीर मस्त बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती टाकून घेतलेली बिर्याणीमध्ये आणि तिला मिक्स करून घेऊया तर बिलकुल दहा ते वीस टक्का आपलं बाकी आहे अजून बिर्याणी बनण्याची तर हे बघा शेवटी शेवटी पाच मिनटासाठी म्हणजे चुल्यावरचे जे, जे लाकडं आहेत ना ते बाहेर काढून घेतले होते म्हणजे जे हार असतो ना त्याच्यातला तर त्याच्यावर शिजवलं होतं तर छान जमली होती तर बघू शकता किती छान तिला तर्री झाले आलेली आहे आणि किती छान कलर दिसतो आहे तिला तर असं अर्धवट झाकण ठेवून तिला चार ते पाच मिनटं शिजवून घेतलं आम्ही परत आणि आता मिक्स करून घेतो आहे आणि अंगे पूर्ण लाकडं काढून वाफवायला ठेवून देऊया आता खरंच खूप छान झाली होती बिर्याणी नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा तर हे बघू शकता तर या बिर्याणी खायला <laughs>